शिवशंभो मंडळाचे गुणी कलाकार सादर करीत आहेत जिवंत देखावा। तिची चूक काय, तिची चूक काय। नमस्कार मंडळी, आजचा जो विषय आहे तो आपल्यासाठी नवीन नाहीये, अर्थात विषय थोडा संवेदनशील आहे, परंतु आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना या विषयाची माहिती आणि जागरूकता असणे आजच्या काळाची गरज आहे। रोजच आपण टीव्ही, सोशल मीडियावर बातम्या बघतोय, दिवसागणिक बलात्कार, जबरदस्ती, अत्याचार या घटनांमध्ये वाढ होते। शाळेत बलात्कार, धार्मिक स्थळांवर बलात्कार, हॉस्पिटलमध्ये बलात्कार, सगळीकडे याच बातम्या। आपण मात्र हातावर हात धरून बसलोय। काही लोक आहेत ज्यांना वाईट वाटतं, या विरोधात काही करावं असं वाटतं आणि मग निघतात कॅन्डल मार्च, सोशल मीडियावर मोहीम सुरू होते। अर्थात यामध्ये काही गैर नाहीये, पण किती दिवस आपण असं कॅन्डल मार्च काढणार आहोत? तुम्हाला नाही वाटत का की अशा घटनांवर कुठेतरी आळा बसावा, यासाठी कठोर नियम बनवून अशा केसेस मधील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी? चला बघूया, ज्या वेळेस आपल्या आजूबाजूला एखादी घटना घडते त्यावेळेस लोकांची काय प्रतिक्रिया असते। अरे ही बातमी पाहिली का? कोणती बातमी रे? अरे रोजच्याच झाल्यात या बातम्या, एका मुलीवर ड्रायव्हरने बलात्कार केलाय। मुलीच आधी प्रवृत्त करतात आणि मग काय होतात अशा घटना, मुलीनेच प्रवृत्त केलं असेल, मुलीची चूक असेल रे। ठीक आहे, मग मला सांग, 3-4 वर्षाची निरागस मुलगी सुद्धा अशा नराधमांना प्रवृत्त करू शकते का? काहीही काय बोलतो, इतक्या लहान मुलींना काय समजतंय? तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय की जिच्यावर बलात्कार झाला आहे ती मुलगी फक्त 3.5 वर्षाचीच होती। अरे बापरे, सॉरी हा। बघितलं मित्रांनो, आपण बोलतो मुलींची चूक असणार, पण काही दिवसांपूर्वी झारखंड येथे एका 30 वर्षीय पुरुषाने एका 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता। यात मुलीची काय चूक असणार, तुम्हीच सांगा। उद्या कॉलेजला सुट्टी आहे का? शाळा बंद आहेत आपल्या एरियामधल्या। शाळा का बंद, काय आहे उद्या? अरे ते समतानगर एरियामध्ये बलात्कार झाला मुलीवर, त्याच्या विरुद्ध बंद ठेवला आहे। अरे कशाला बंद वगैरे ठेवतात, आजकाल मुलीच कोणत्याही अनोळखी मुलांशी फ्रेंडशिप करतात, कोणत्याही मर्यादा ठेवत नाहीत आणि मग होतात असे गुन्हे। अनोळखी नाही रे, एका मुलीवर तिच्या बापानेच सतत 2 वर्ष बलात्कार केलाय। किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही। दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक केस होती ज्यात बापानेच 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचे सिद्ध झाले आहे। जन्मदाता बापच मुलीकडे वासनेच्या नजरेने बघतो, तर मुलींनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा? अगं आई मला बाहेर सोडतच नव्हती। का ग, काय झालं? अगं ते टीव्हीवर आजकाल सारख्या रेप, बलात्कार याच बातम्या आहेत। अच्छा हा, आता रात्री सुद्धा कुठेतरी एका मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी होती। अरे कोणी सांगितलं यांना रात्रीचं फिरायला? तिचा तोच व्यवसाय असेल रात्रीचा, समजलं ना मला काय बोलायचंय? हो समजलं, पण ती मुलगी डॉक्टर होती आणि रात्री तिची ड्युटी संपवून घरी चाललेली। काही दिवसांपूर्वी कलकत्ता येथे एका ट्रेनी डॉक्टरवर रेप करून तिची हत्या करण्यात आली, किती लज्जास्पद आहे हे। तुम्ही तिच्या रात्री बाहेर निघण्यावर प्रश्नचिन्ह ठेवता, पण या वेळेस ती तुमच्या सेवेसाठीच रात्री बाहेर निघाली होती। आई, आम्ही आज रात्री पार्टीला जाणार आहोत क्लब मध्ये। अजिबात नाही, अजिबात कुठेही जायचं नाही। ए काय ग आई, बाबा सांगा नाहीला। अगं जाऊ दे तिला, येईल ती वेळेत घरी। काही नको, ते तोकडे कपडे घालून रात्री अपरात्री असं बाहेर फिरता तुम्ही, एकतर बाहेर लोकांच्या नजरा किती वाईट आहेत,
दोष रात्री अपरात्री तोकडे कपडे घालून फिरणाऱ्या मुलींचा नाही आहे ग. आणि फक्त तोकडे कपडे घालून रात्री फिरल्यामुळे बलात्काराच्या घटना घडणार असतील तर काल परवाच धार्मिक यात्रा करत पूर्ण अंग झाकून चालणाऱ्या मुलींवर दिवसा ढवळ्या बलात्कार झाला नसता. कपडे छोटे नाही आहेत, तुमचे विचार छोटे झालेत. खरंच गणराया, सगळंच अगम्य आहे रे. तूच या सृष्टीचा चालक आहेस, जिच्यामुळे तुझ्या या सृष्टीचा उद्धार होतो ती स्त्रीच आता सुरक्षित राहिली नाही रे देवा. तिच्या गनिमेशी होणारा खेळ अजून थांबला नाहीये. एवढंच काय देवा, लहान केविलवाण्या लेकींना सुद्धा या नराधमांनी सोडलं नाही. मुलींची चूक असते, छोटे कपडे घालतात, रात्री अपरात्री बाहेर फिरतात, मुलीच प्रवृत्त करतात, अशी एक ना अनेक कारणे आपण देतो. पण जेव्हा जेव्हा विषय आपल्या घरापर्यंत येईल त्यावेळेस आपण काय कारण देणार आहात? अशा अनेक केसेस आहेत ज्या मुलींच्या इज्जतीचा विचार करून दाबल्या जातात आणि आरोपी मात्र मोकाट सुटतो आपल्या नवीन शिकारीच्या शोधात. बलात्कार हा गुन्हा नाही तर ती विकृती आहे आणि ही विकृत मानसिकता ठेचून काढायला आता छत्रपती शिवाजी महाराजांचं सुशासनच असायला हवं. आठवतोय आठवतोय का रांझ्याचा पाटील आणि शिवाजी महाराजांनी केलेला न्याय? बोला बोला, नक्की काय घडले ते? अरे बाबा, मला काही सांगशील तर कळल. बाबा, असं रडून आम्हास्ती तुमची अडचण कशी समजल? मी रांझा गावात राहणारा साधा शेतकरी माणूस. माझी पोर त्या पाटलानं पाठवली हो, पाठवली. राजू कुठं आहे? राजू कुठं आहे? मला राजस्थली भेटायचंय, मला राजस्थली भेटायचंय. राजा राजा माझी पोरगी पाठवली, राजा त्या पाटलाला माझी पोरगी पाठवली. राजा न्याय द्या, राजा राजा न्याय द्या. न रडता सावकाश सांगा. वय राज, मी रामजी खाडे. रांझ माझं गाव. या गावच्या पाटलानं माझी पोर पाठवली हो, नदीला पाणी भरायला गेली होती. राजा राजा तिला पळवली, पाठवली. माझ्या पोरीनं जीव दिला राजा, जीव दिला. राजा न्याय द्या, राजा राजा न्याय द्या. रांझ्या गावचं पाटील? पण हे पाटलानंच केलं हे तुम्हाला कसं कळलं? बोला बोला बोला, सांगा आम्हाला. सारं गावानं पाहिलं राजा, पण अडवणार कोण त्या पाटलाला? यसाजी चिराज, ताबडतोब गावात जा आणि त्या पाटलाला आमच्या समोर हजर करा. चिराज. मुजरा राज. काय झालं यसाजी, पाटील कुठे आहेत? भेटले नाहीत? वय भेटला त्यो. मग आले का नाहीत? पाटील लई माजरड आहे राज. आपला निरोप सांगितला तर म्हणाला जाऊन सांग तुझ्या राजाला. त्यो नावाचा राजा हाय, तसा मी फक्त नावाचा पाटील नाही. गाव माझ बटीक समजतो. असं असं म्हणाले पाटील? वा यसाजी, हा असला निरोप घेऊन आलास वय? अरे कमरेची तलवार काय शोभेची हाय वय? बाजी यसाजीनं केलं तेच बरोबर आहे, नाहीतर मोगलाईत आणि आमच्यात फरक काय? राज काळजी करू नका यसाजी. जी राज. 50 स्वार घेऊन तुम्ही रांझ्याला जा, उद्या सकाळी पाटलाला आमच्या समोर हजर करा. जी राज. ए सोडा मला, सोडा सोडा म्हणतोय ना. रामजी, हेच का ते पाटील? हाच तो हरामखोर. राज पाटील, आम्ही नावाचे राजे असू, तुम्ही गावचे खरे पाटील आहात.
आम्ही परस्त्रीला आई बहीण म्हणून ओळखतो, प्रजेला बटीक समजत नाही. यसाजी, घडला गुन्हा खरा. जीराज पाटील, प्रजा ही पोरासारखी, ती राखण्यासाठी तुम्हाला पाटीलकी मिळाली आणि प्रजेवर तुम्ही अत्याचार करता, मोगलांचे रिवाज आमच्या मावळात पाळता. पाटील जबाब द्या. राज, या गावचा पाटील हाय पाटील. मला आजवर कुणी भी विचारलं नाही की म्या काय करतो ती. अरे तू काय करणार आहे माझ? अख्खी मोगलाय माझ्या पाठीशी हाय. पाटील जबान सांभाळून बोला. पाटील, आपल्या पाठीशी कोण आहे? यावरच माणूस आणि त्याची वृत्ती घडत असते. पाटील बघता काय, मुसक्या बांधा याच्या, याचे हात पाय तोडून याचा चौरंगा करा. राज माफ करा. हात पाय तोडून याला गावभर फिरवा. मला माफ करा राज, एक वार संधी द्या राज. खामोश. ती पोर जेव्हा किंचाळली असेल तेव्हा काय तुमचे कान बहिरे झाले होते का? तोडा याचे हात पाय, हे नावाचे पाटील आहेत, मानानं गावी गेलेच पाहिजे. घेऊन जायला. नाही राजा, नाही नाही राजा, माफी राजा, माफी राजा. बघितलं शिवाजी महाराजांनी कसा न्याय केला? महाराजांनी दिलेल्या शिक्षेनंतर कुणाचीही हिम्मत झाली नाही असे काही करण्याची. आपण बघतो, मुलगी शिकली, प्रगती झाली, पण आता मुलींनाच नाही तर आपल्या मुलांना, भावाला आणि घरातील इतर पुरुष सदस्यांनाही मुलींचा आदर कसा करावा हे शिकवण्याची नितांत गरज आहे. अर्थात लोकशाहीत आपण तडकाफडकी निर्णय घेऊ शकत नाही, परंतु अशा प्रकरणांमध्ये तत्काळ आणि तत्परतेने निर्णय घेऊन गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच इच्छा, जेणेकरून गुन्हेगार असा गुन्हा करण्यापूर्वी 100 वेळा विचार करेल आणि असे घडले तरच आम्ही आजच्या कार्यक्रमाचे यश मानू. धन्यवाद.